चानाद असो की अमरावती जिल्ह्यातील नवीन उडान पुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा विना युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा व कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पुतळा विना परवानगी लावण्यात आल्याबद्दल महानगरपालिकाने रात्रीच्या अंधारात हा पुतळा काढल्याबरोबर अमरावती जिल्ह्याचे राजकारण पेटले आणि या राजकारणामध्ये काही नेत्यांचे पुतळे सुद्धा पेटवण्यात आल्याचे निर्देशनास आले होते या पुतडे पेटवण्याच्या राजकारणात धारणी युवक काँग्रेसने सुद्धा आपल्या पालकमंत्री तसेच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे अपमान केल्याप्रकरणी युवा स्वाभिमानचे सर्वस्वी आमदार रवी राणा यांचा पुतळा दहन करून त्यांना आपल्या आक्रमकतेचा इशारा दिला आहे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही तसेच भविष्यात सुद्धा असे कृत्य घडल्यास त्याचा जाब युवक काँग्रेस तर्फे आक्रमकतेने दिला जाणार असल्याचे सुद्धा सांगितले छत्रपती दे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून बंडेरा क्षेत्राचे आमदार रविभू राणा जे काही राजकारण करत आहेत आणि अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांच्याबद्दल ज्यांनी जे अपशब्द वापरले आहेत रवी राणा यांच्या विरोधात आज अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने धारणी तालुक्यात रवी राणा यांचा पुतळा जाणण्यात आलाय आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात चौदाही तालुक्यात आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे धारणीहून शकील अहमद सिटी न्यूज प्रतिनिधी